नमस्कार, मी आकाश भोसले। आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेली घटनात्मक तरतूद, या निमित्ताने मराठा समाजाची मागासलेपण असल्याची भावना समाजात निर्माण होऊन आपण बघितलं की मागच्या काही कालावधीमध्ये मराठा समाजाचे शांततामय मार्गाने लाखोंचे मोर्चे निघाले। तत्कालीन सरकारला मराठा आरक्षणाचा कायदा करावा लागला। हा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला। हा कायदा करताना झालेल्या त्रुटी या निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत। आज या ही चर्चा करीत असताना माझ्या बरोबर आहेत कायद्याचे अभ्यासक, राजकीय विश्लेषक सुरेशजी माने। सुरेशजी, आपलं आवाज न्यूज मध्ये स्वागत। धन्यवाद भोसलेजी। एकूणच राज्य सरकारने आपल्याला दिसतंय की आता सुप्रीम कोर्टाने हा मराठा आरक्षणाचा जो काही कायदा आहे हा रद्द ठरवला। मराठा समाज मागास आहे ही ठरवणारी राणे कमिटी आणि त्यानंतर गायकवाड आयोग याला घटनात्मक दर्जा तत्कालीन सरकारने दिला होता का? जर दिला होता तर न्यायालयाने गायकवाड कमिटीचा अहवाल विचारात का घेतला नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण इथून सुरुवात करूया। भोसलेजी, या एकंदरच अहवाल, शासकीय निर्णय आणि मग सर्वोच्च न्यायालय निर्णय, त्याच्यासोबत मुंबई उच्च न्यायालय निर्णय, या चार बाबीचा सखोल अभ्यास होणं, मांडणी होणं फार गरजेचं आहे। त्यातला पहिला मुद्दा असा की 1955 ते 2007 एकाही राष्ट्रीय स्तरावरच्या किंवा राज्य स्तरावरच्या आयोगानं मराठा समाज मागासवर्गीय आहे असं मांडलं नाही, नंबर एक। नंबर दोन, 2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायणराव राणे ज्या सरकारमध्ये मंत्री होते, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना, त्यावेळेला राज्य मागासवर्गीय आयोग असताना सुद्धा ही विशेष समिती नेमली। ही विशेष समिती तशी कायदेशीर नाही, त्यामुळे तो ऑर्डिनन्सही गेला आणि तो कायदाही गेला। त्याच्यानंतर गायकवाड समिती जी भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये जी नेमली, ती सुद्धा मागासवर्गीय आयोग म्हणून नेमला नाही। कारण राज्याचा मागासवर्गीय आयोग असतो, तो आयोग हा नेमण्याची पद्धत ती वेगळी आहे। त्याच्याऐवजी राणे समिती सारखीच ही विशेष समिती नेमली आणि मग त्याचा तो अहवाल आल्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता आहे असं म्हणता येत नाही, नंबर एक। दुसरा मुद्दा मग गायकवाड आयोगाच्या शिफारशी। तर गायकवाड आयोगाच्या शिफारशी किती चुकीच्या होत्या याचं सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये विश्लेषण केलेलं आहे। त्यातली दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो कमी वेळामध्ये। एक, जो आकडेवारी या गायकवाड कमिशननं वापरलेली आहे, ही आकडेवारी सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्येच आहे आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं तीच आकडेवारी दिली की महाराष्ट्र शासनाच्या खुल्या जागेतल्या जेवढ्या जागा आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, त्याच्या अ ब क ड चार गटामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे, तर ते 29-30% जास्त आहे। एका श्रेणीमध्ये तर 37% आहे। मग सुप्रीम कोर्ट म्हणतं की असा जर प्रतिनिधित्व मराठा समाजाचं एवढं आहे तर तो मागासवर्गीय कसा? दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्ट प्रश्न विचारत की या राज्यामधल्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, जमीन, आमदार खासदार, मुख्यमंत्री हे बहुतेक वेळा हे या समाजाचे आहे। जमिनीवरती 80-85% मालकी या समाजाची आहे। सहकार संस्था, स्कूल, कॉलेजेस यांच्या ताब्यात आहे। मग अशा समाजाला मागास कसं म्हणायचं? त्यामुळं आयोगाची आकडेवारी आणि निष्कर्ष याच्यात तफावत आहे। आकडेवारी निष्कर्षाशी सुसंगत नाही। तिसरा मुद्दा, गायकवाड आयोगाची आणखी एक चूक आहे, ती कायदेशीर। आणि ती कायदेशीर चूक म्हणजे गायकवाड आयोगाची अशी समज झाली की 50% मर्यादा ओलांडता येते। त्याच्यासाठी त्यांनी 2006 नागराजच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला असं सुप्रीम कोर्टच निकालामध्ये म्हणतंय।
आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या 2007 नागराज निर्णयाचं चुकीचं आकलन, मराठा समाजाची आकडेवारी आणि निष्कर्ष यामधील तफावत आणि यामुळे गायकवाड कमिशन हे चुकीच्या आधारावरती आणि चुकीच्या निष्कर्षावरती आलं म्हणून त्या आयोगामध्ये अत्यंत तरतुदी आहेत असं या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलेलं आहे. आता या पार्श्वभूमीवर एक 2015 एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. तो निर्णय काय आहे 2015? 2015 मोदी सरकारच सत्तेत होतं पहिल्या टर्ममध्ये आणि मोदी सरकारनं नॅशनल कमिशन बॅकवर्ड क्लासेसचा जो सूचना होती ती नाकारली होती जाट समाजाच्या बाबतीत. म्हणजे जाटांना आरक्षण द्यायचं की नाही, तो मागास आहे की नाही, तर नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस म्हणाले की तो मागासवर्गीय नाही आणि त्यामुळे आरक्षण देता येत नाही. असं असताना मोदी सरकारनं 2014 उत्तर भारतातल्या 9 राज्यात जाट समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण एकाच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 2015 9 राज्यातलं आरक्षण रद्द झालं. म्हणजे मोदी सरकारनं दिलं तरी ते रद्द झालं. तसंच गुजरातमधलं पाटीदार किंवा पटेल यांचं देखील आरक्षण 2016 कोर्टात गुजरातच्या हायकोर्टमध्ये टिकलं नाही आणि त्यामुळं आता जरी 102 घटना दुरुस्तीनंतर फार मोठा बदल झालाय, राज्यांच्या इथून पुढे पॉवर असणारच नाही, राज्याला कोणता समाज मागास आहे आणि मागास नाही हा ठरवण्याचाच अधिकार नाही. जसं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारनं धनगर हा आदिवासीच्या यादीत घाला तरी त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळं आता इथून पुढं महाराष्ट्र सरकारची पॉवर या बाबतीत तरी फक्त शिफारसीची पॉवर आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो केंद्र सरकारला घ्यायचा आहे आणि केंद्र सरकार निर्णय घेतं की नाही याचीच तपासणी करण्याकरिता आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं महत्वाचे मंत्री मुख्यमंत्री हे आज गव्हर्नरला जाऊन भेटले आणि मग महाविकास आघाडीने आपले हात वर केले की आता हे केंद्राचं काम आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितले राज्याचं काम नाही, तेव्हा कृपा करून मोदी सरकारला सांगा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. या पद्धतीनं एक प्रकारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं मोदी सरकारला कचाट्यात पकडलेलं आहे असं म्हटलं तर ते काही अयोग्य नाही. आता सुप्रीम कोर्टाने शासनाचा जो शासनाने जो काही कायदा केलेला होता तो रद्द केलेला आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने हा रद्द करताना कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन हा रद्द केलेला आहे? आकाश, याच्यामध्ये फार एक इंटरेस्टिंग बाब आहे, ती म्हणजे मुंबई हायकोर्टात कोणी कोणी याचिका केल्या आणि त्यातले कोण कुणाकुणाच्या जवळचे आहे. उदाहरणार्थ सेव्ह मेरिट ही नागपुरातील संस्था, ही फडणवीसांच्या जवळची, किंवा हरीश साळवे सुप्रीम कोर्टात अपियर होतात तर कुणाच्या वतीनं होतात. त्यामुळे जे अनेक याच्यात जे याचिका धारक होते ते खरंच स्वतःहून होते की त्यांना कुणी याचिका धारक बनवलेलं होतं हा एक यातला महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरनं सुद्धा राजकारण महाराष्ट्रात तापलेलं होतं, पण या खोल मुद्द्यात कुणी जात नाही की कुणी कुणाला वकील दिले, कुणी कुणाला याचिका करायला लावल्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण सेव्ह मेरिट नावाची संस्था, सेव्ह नेशन सेव्ह मेरिट ही काही जी संस्था आहे ती सुरुवातीपासून याचा विरोध करत आहे. परिणाम काय झाला बघा, जेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा मॅटर सुरू होता तेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा जी गायकवाड कमिशननं चूक केली ना ती चूक उच्च न्यायालयानं केली आणि त्यामुळं मराठा आरक्षण बाजूचा निर्णय आला. आता जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा पहिल्यांदा 3 न्यायमूर्तीच्या सुनावणी पुढे सुनावणी झाली खंडपीठापुढे आणि त्यांनी निकालपत्र पाहिल्या पहिल्या पहिल्यांदा स्टे दिला. स्टे केव्हा देतात तर जेव्हा प्रथमदर्शनी निकाल
हायकोर्टचा हा चुकीचा दिसतो तेव्हा ते स्टे देतात. आणि मग तेव्हा स्टे देताना जे सुप्रीम कोर्टनं ऑब्झर्वेशन केलं ते दोन आहे. ते दोन ऑब्झर्वेशनमध्ये एक तर मुंबई उच्च न्यायालयाचं कायदेशीर जे ॲप्लिकेशन ऑफ लॉ म्हणतात, म्हणजे ॲप्लिकेशन कायद्याची जी लागू करण्याची जी पद्धत आहे तो चुकीची आहे आणि त्यामुळे निर्णय अयोग्य आहे. दुसरं, मुंबई उच्च न्यायालयानं जे गायकवाड कमिशनच्या आधारावरती जो निर्णय दिला तर गायकवाड कमिशनच्या शिफारशी चुकीच्या आधारावर आहे. त्यामुळं हायकोर्टाचा निर्णय आणि गायकवाड कमिशन हे कसं चुकीच्या पद्धतीचं आहे हे सुप्रीम कोर्टानं सकृत दर्शनी सांगितलं. त्याच्यानंतर मग जेव्हा हा पाच न्यायमूर्तीच्या समोर हा खटला गेला, पाच न्यायमूर्तीच्या बेंचवर, म्हणजे मोठा बेंच आहे, तर मग सुप्रीम कोर्टानं काही मुद्दे सरळच सांगितले की एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण पूर्वी 52% होतं, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही 13 आणि 12% घातलं, त्यामुळं 50%ची मर्यादा ओलांडली म्हणून ते बेकायदेशीर आहे, ते मंडळ निर्णय अशी सुसंगत नाही, त्यामुळे 50%च्या वरती देता येत नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की जी आकडेवारी गायकवाड कमिशनचीच आहे ती आकडेवारीच्या आधारेच हा निष्कर्ष निघतो की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही, हा दुसरा निष्कर्ष. तिसरा निष्कर्ष असा की 102 घटना दुरुस्तीनंतर असा आरक्षण कायदा एखाद्या जातीला किंवा समूहाला मागास आहे की नाही ते ठरवण्याचा आणि त्याला आरक्षण देण्याचा अशी पद्धत नसल्यामुळं 102 घटना दुरुस्तीनुसार हे अधिकारच राज्याला नाही आणि त्यामुळे हा कायदा बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीचे 3-4 महत्वाचे मुद्दे या निर्णयातून अत्यंत स्पष्ट झाले आणि हे सगळे मुद्दे काही राजकीय नाही, हे सगळे मुद्दे कायदेशीर आहेत, ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयामध्ये हा कायदा टिकवला, मात्र आता महाविकास आघाडी सरकारला कोर्टामध्ये योग्य भूमिका मांडता आली नाही, अशा पद्धतीची एक मांडणी होती, ती कितपत योग्य आहे? याच्यामध्ये काहीच अर्थ नाही, कारण जे हायकोर्टात वकील होते तेच वकील सुप्रीम कोर्टात आहेत, पण हायकोर्टातले जज सुप्रीम कोर्टात नव्हते हे लक्षात घ्या, हा एक मुद्दा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हायकोर्टामध्ये 2 जज असतात, इथे 5 जज असतात आणि सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेल्या जजेसची पात्रता थोडी यांच्यापेक्षा मोठी असते, एवढा पण मुद्दा समजून घ्या. त्यामुळं राजकीय अशा काही आर्ग्युमेंट करून उलट मुंबई उच्च न्यायालयासमोरचं निकालपत्र 487 पानाचं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या समोरचं निकालपत्र 569 पानाचं आहे. ही जर निकालपत्र दोन्ही वाचली तर त्याच्यामध्ये वकिलांचे जे आर्ग्युमेंट आहे त्यातली तफावत तुम्हाला समजेल. सुप्रीम कोर्टाच्या समोर कोणत्याही लहान थोर अशा आर्ग्युमेंट करता येत नाहीत ज्या जनरली थोड्याफार प्रमाणात हायकोर्टात पण चालतात असं मी म्हणत नाही, पण चालून जातात, पण सर्वोच्च न्यायालयात मात्र असं काही चालत नाही. दुसरी गोष्ट, घटनेची कलमाचं इंटरप्रिटेशन कसं करावं याच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट जास्त खोलात जातं, हायकोर्ट जात नाही आणि याही प्रकरणामध्ये हायकोर्ट गेलं नाही, उलट घटनेचं इंटरप्रिटेशन कसं करावं याचे अनेक यापूर्वीचे दाखले न्यायालयीन दाखले देत या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात न्यायमूर्तींनी कायद्याचा कीस काढला, वकिलांनी कीस काढला आणि तो कीस काढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की हा कायदा आणला गेला 30/11/2018 आणि त्याच्या अगोदर हा कायदा बनला. कायदा कधी बनला? 11 ऑगस्ट 2018, म्हणजे 102वी घटना दुरुस्ती 11 ऑगस्ट 2018 झाली, अंमलात आली आणि फडणवीस सरकारनं कायदा जो केला आणला अंमलात तो 30/11/2018
म्हणजे घटना दुरुस्तीच्या नंतर 3 महिन्यानंतर, आणि म्हणून ही त्या सरकारनं केलेली फसवणूक आहे. त्याच वेळेला फडणवीस सरकारनं थांबायला पाहिजे होतं, खरं म्हणजे त्याला हायकोर्टात हे प्रकरण चालू असताना तो खटला मागे घ्यायला पाहिजे होता आणि मागे घेऊन नवीन प्रकारे कायदा करण्याची जी घटना दुरुस्तीनुसार तरतूद आहे त्या पद्धतीने गेले असते तर हा मराठा आरक्षणाचा आज खेळ खंडोबा झाला नसता, हे अत्यंत धाडसानं आणि स्पष्टपणे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. ओके, आपल्या चर्चेमध्ये 102वी घटना दुरुस्ती सातत्याने ह्याच्यावरती आपण बोलत होता, मात्र ही 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे आणि या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सरकार मराठा आरक्षण देऊ शकतं का? 102वी घटना दुरुस्ती जी 11 ऑगस्ट 2018 पासून लागू झाली ती ऐतिहासिक अशी घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीने 3 महत्वाचे बदल केले. घटना नंबर 1, या घटना दुरुस्तीच्या पूर्वी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला घटनात्मक मान्यता नव्हती. ती घटनात्मक मान्यता या घटना दुरुस्तीद्वारे घटनेमध्ये 338 ब नावाचं कलम घालून देण्यात आले, त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला घटनात्मक दर्जा मिळाला. तसा SC ST कमिशनला दर्जा आहे, तसा मागासवर्गीय आयोगाला दर्जा मिळाला. तो एक बदल. दुसरा जो बदल आहे तो म्हणजे 342 अ, म्हणजे 342A के नवीन कलम घालण्यात आला आणि त्या कलमामध्ये 2 पोटकलम आहेत, 1 आणि 2. त्या 1 आणि 2 कलमानुसार राज्य शासनाचे अधिकार कमी झाले. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं ते मी सांगतोय, माझं स्वतःच मी सांगत नाही. सुप्रीम कोर्ट असं म्हणालंय आता की या 342 अ चा अर्थ असा आहे की राज्य शासनाने शिफारस करायची नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड कास्टेसला, NCBC म्हणजे नॅशनल कमिशन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, त्याच्यानंतर तसं प्रपोजल केंद्र सरकारला देईल, केंद्र सरकार मग तो कॅबिनेट डिसिजन होऊन सरकारचा निर्णय होऊन मग राष्ट्रपतीकडे मान्यतासाठी जाईल. म्हणजे घटनात्मकरित्या जी अनुसूचित जाती आणि जमातीला जी पद्धत आहे तीच पद्धत आता OBC साठी आणलेली आहे या 102व्या घटना दुरुस्ती नंतर. तिसरा जो बदल आहे तो 367 नावाचं एक कलम आहे, त्याच्यात व्याख्या करणारं कलम आहे आणि त्या व्याख्यामध्ये मागासवर्गीय कोण, तर जे 342 अ खाली येतात ते मागासवर्गीय असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळं 342 अ ही घटना दुरुस्ती, त्याचं सुप्रीम कोर्टानं केलेलं विश्लेषण, मांडणी, इंटरप्रिटेशन हे लक्षात घेता इथून पुढं राज्याला एक जी आपली स्वतंत्र यादी बनवायचा अधिकार होता तो संपुष्टात आला. एक बघा, नीटपणे लहानशा म्हणजे अत्यंत साध्या भाषेत सांगतो, देशात अनुसूचित जातीची एकच यादी आहे. देशामध्ये अनुसूचित जातीची एकच यादी आहे, दोन यादी नसतात, केंद्राची एक आणि राज्याची एक नसते. अनुसूचित जमातीची एकच यादी आहे, केंद्राची आणि राज्याची वेगवेगळी नसते. पण याच्या पूर्वी OBCंच्या 2 याद्या होत्या, एक केंद्राची यादी आणि एक राज्याची, आणि देशातल्या अनेक राज्याची आहे बरं का, अनेक राज्याची आपली स्वतंत्र यादी होती. आता ही 102वी घटना दुरुस्ती नंतर 2 याद्या असणार नाहीत, एकच असणार, सेंट्रल लिस्ट. म्हणजे राज्याला आपली लिस्टच ठेवता येणार नाही. त्यामुळं या निकालाचा परिणाम फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर देशातल्या अन्य राज्यावरती देखील होणार आहे, कारण त्यांचीही जी यादी आहे राज्याची तिथं सुद्धा आता अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पॉवर देखील धोक्यात आलेला आहे. त्यामुळं 102 या घटना दुरुस्तीनं राज्याचे अधिकार काढून घेतले आणि पूर्णपणे ते केंद्राला दिलेले आहेत, भारत सरकारला दिलेले आहेत आणि त्याची पद्धत ही 102 घटना दुरुस्तीमध्ये
स्पष्ट केलेली आहे, म्हणून राज्याला एकूण अधिकार नाही। त्यामुळे आज जे महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री वगैरे राज्यपालाकडे गेले ते 102 घटना दुरुस्तीत झालेल्या बदलानुसार। आता प्रश्न उपस्थित होतोय की घटना दुरुस्तीनुसार केंद्र शासन जे आहे मराठा समाजाला आरक्षण देईल असं म्हणताना मग सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रासाने जो खटल्याचा निर्णय आहे त्या ठिकाणी आड येणार नाही का? हा, म्हणून मी तुम्हाला 2015 जाट आरक्षणाचं काय झालं हा संदर्भ दिला। केंद्राने निर्णय घेतला होता पण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आणि एकाच निर्णयाने 17 मार्च 2015 रोजी एकाच निर्णयाने रद्द झालं। त्यामुळे आता भविष्यात जर बघितलं आणि केंद्राने हे धाडस केलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिले तर अजून अडचणी किती आहेत बघा। अडचणी आता पूर्वी अडचण एकच होती मंडल आयोग मंडल निकालाची, आता अडचणी तीन आहे। कोणत्या तीन अडचणी आहेत? मंडल आयोगाचा निकाल ही एक अडचण आहे। दुसरा अडचण कुठली तर 102 घटना दुरुस्ती ही अडचण आहे। तिसरी अडचण कुठली तर हाच सुप्रीम कोर्टाचा 5 न्यायमूर्ती निकाल, हे सुद्धा अडचण आहे कारण हा निकाल आता बंधनकारक राहील। त्यामुळे इथून पुढचा जर निकाल लागेल तर तो 5 पेक्षा जास्त न्यायमूर्तीचा असला पाहिजे। शिवाय आणखीन एक अडचण आहे आणि ती अडचण म्हणजे 2008 साली अशोक कुमार नावाचा एक खटला सुप्रीम कोर्टासमोर चालला आणि त्या खटल्यामध्ये मराठा महाराष्ट्रातला हा मागास नाही अशा प्रकारचा देखील निर्णय 2008 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींनी दिलेला। त्यामुळं मंडल कमिशन निर्णय नंबर 1, 2008 सर्वोच्च न्यायालयाचा अशोक कुमार निर्णय नंबर 2, 102 घटना दुरुस्ती नंबर 3 आणि आता सुप्रीम कोर्ट 5 मे 2021 निर्णय, हे 4 अडथळे मराठा आरक्षणाच्या वाटेमध्ये आहे। आणि त्यामुळं केंद्र सरकारने जरी ठरवलं तरी ती आता एवढी सोपी बाब राहिलेली नाही। तर महाराष्ट्र शासनाने आता राज्यपालांची जी काही भेट घेतलेली आहे राष्ट्रपतीने मराठा आरक्षणाचा निर्णय करावा म्हणून, खर तर आता नव्या राजकारणाला तोंड फुटेल का? राजकीय विश्लेषक म्हणून याकडे कसं पाहताय? म्हणजे महाराष्ट्र शासनाने राज्यपालांची या राजकीय विश्लेषक येण्यापूर्वी मी एक मुद्दा पूर्ण करतो कारण तो विषय फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे केंद्र सरकारला जर मराठा समाज आहे किंवा असे जे इतर जाती समुदाय इतर राज्यात त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर 50% पहिल्यांदा घटना दुरुस्ती करावी लागेल। 50% जी मर्यादा आहे ती काढून टाकावी लागेल, ते करणं गरजेचं आहे। नंतर तोपर्यंत मराठा समुदाय हा EWC आरक्षण 10% जे आहे ते घेऊ शकतो। आता आर्थिक आधारावरती आरक्षण देणं हे मंडल निकालानं रद्द ठरवलेलं आहे, हा एक मुद्दा दुर्लक्षित आहे। अजून मंडल निकालानं सुप्रीम कोर्टनं ते रद्द केलेलं होतं, त्यावेळेलाही 10% त्यांनी दिलं होतं, ते रद्द केलं सुप्रीम कोर्टानं। त्यामुळे आताही मोदींनी दिलेलं 10% EWC आरक्षण घटना दुरुस्ती करून 103B त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलेला आहे, त्यामुळे ते चॅलेंज अजून पडून आहे। त्यामुळं तोपर्यंत EWC आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो। त्यामुळे केंद्राला जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मंडल निकालपत्र घटना दुरुस्ती करून बदलावं लागेल। त्यामध्ये 2 बदल महत्वाचे, 1, 50% मर्यादा वाढवणं, नंबर 2, आर्थिक आधारावरती आरक्षण रद्द केलं होतं ते देता येतं अशी दुसरी घटना दुरुस्ती करणं। या 2 घटना दुरुस्ती मोदी सरकारला किंवा केंद्र सरकारला कराव्या लागतील, तरच हे 50 मराठा समाजाचं आरक्षण देता येईल। आणि EWH ची जेव्हा केस चालेल तेव्हा पुन्हा ते सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही हा एक वेगळा विषय आहे, पण सध्या तरी EWH चं आरक्षण उपलब्ध आहे, त्याचा फायदा मराठा समाज घेऊ शकतो।
आता आता जे एकूण तुम्ही दहा जे हां बोला हां बोला बोला सलग नाही मी आता त्या राजकीय याच्याकडे येत होतो तर तुम्हाला याच्यात नाही काय त्याच्या बोलायचं? त्याच्या अगोदर एक प्रश्न आपल्या ह्या मुद्द्यावरून उपस्थित होतोय की इंदिरा साने खटल्याने जो काही निर्णय दिलेला होता, केंद्राने 10% सवर्ण आरक्षण जे काही दिलेलं आहे आणि आपण जो मुद्दा मांडत होता ते वैध ठरतंय का? नाही हे आता जे ईडब्ल्यूसीच 10% आरक्षण दिले ते मंडल निर्णयाच्या विरोधात आहे, त्यामुळे ते टिकणार नाही. पण अजून त्याची पूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टासमोर झालेली नाही, त्याला आव्हान दिलेलं आहे पण प्रलंबित आहे, त्याचा अजून निर्णय व्हायचा आहे. पण टिकणार नाही जोपर्यंत मंडल निर्णय आहे तोपर्यंत. म्हणत मी म्हणालो तुम्हाला की मंडल निर्णय दोन अर्थाने बदलावा लागेल, एक 50% पेक्षा जास्त आणि आर्थिक निकषावर आरक्षण देता येतं, हे सुद्धा घटना दुरुस्ती करावी लागेल. कारण मंडल निकालानं जात शैक्षणिक मागासलेपण आणि मग आर्थिक अशा चार कंडिशन लावलेल्या आहेत, चार अटी आहेत. नुसतं आर्थिक आधारावरती आरक्षण देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, म्हणून ते टिकणार नाही. आणि म्हणून हे दोन महत्वाच्या घटना दुरुस्त कराव्या लागतील. त्याला पार्लमेंट तयार होईल की नाही हा दुसरा. एकूणच आता महाराष्ट्र शासनाने राज्यपालांची जी काही भेट घेतलेली होती आणि नव्या राजकारणाला तोंड फुटलं, आपण त्या मुद्द्यावरती बोलत होतो. आकाश आता खरी राजकारणाला सुरुवात. आतापर्यंत टीव्ही चॅनेल इंटरव्ह्यू ऋतुमयमयचं राजकारण सुरू झालं होतं. आज जेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री यांनी जाऊन राज्यपालालाच निवेदन दिलं की तुम्ही केंद्र सरकारला ही विनंती करा आणि हे आरक्षण वाचवा, तेव्हा ही राजकीय नवी आघाडी ओपन झालेली आहे अत्यंत स्पष्ट. याच्या पुढचा जो काही टप्पा आहे तो देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलाय की गरज पडली तर आम्ही पंतप्रधान मोदीला जाऊन भेटायला तयार आहोत, आमचं मंत्रिमंडळ जाऊन भेटायला तयार आहे. म्हणजे महाविकास आघाडीनं सुप्रीम कोर्टच्या या निर्णयाचा उपयोग करून 102 घटना दुरुस्ती जी मोदी सरकारनंच केलेली आहे तिचं शस्त्र वापरून मोदी सरकारवरतीच हल्ला करण्याचं तंत्र आता उशिरा का होईना पण अवगत केलेलं आहे. आणि त्यामुळं यामुळं एक राजकीय लढाई आता केंद्र राज्य अशा विरोधात पूर्वीपासूनच आहे, हे सरकार बनल्यानंच आहे, अनेक कांगोरे त्याला आहेत. त्यात आता आणखी एका नव्या विषयाची वादाची भर पडली, त्यामुळे हे आणखीन धारदार बनेल. किती धारदार बनतंय नुकसान सूर्यजी आपला आवाज येत नाहीये. तर आपण जी चर्चा करत होतो एकूणच मराठा आरक्षण आणि आता सुरेशजींनी जी काही भूमिका मांडली की आता केंद्र वर्सेस राज्य एक नवा वाद सुरू होऊ शकतोय. सुरेशजी माझा आवाज येतोय? तर मराठा आरक्षणावरून आता एक नवा वाद निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाचे जे काही प्रतिनिधी, एकूणच राज्यपालांची झालेली भेट आणि त्यामुळे आता नव्या राजकारण नवं राजकारण सुद्धा आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि आपण बघितलं की महाराष्ट्रभरातून त्याचा निषेध झाला, त्याच्याबाबत माध्यमांमध्ये अनेक डिबेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. हा आवाज येतोय, बोला सुरेशजी. हा तर आकाश मी जे म्हणाल की आता खऱ्या अर्थानं केंद्र आणि महाराष्ट्र राज्य यांच्यात एका नव्या संघर्षाची एक नवीन आघाडी सुरू झालेली आहे. तसंही हे सरकार बनल्यापासून केंद्र राज्य यांच्यात आपापसात टकराव आहे, मतभेद आहे. त्याच्यामध्ये CBI असेल, ED असेल अशा एजन्सी आलेल्या आहेत. नॅशनल एजन्सी विरुद्ध राज्य पोलीस यंत्रणा हा एक मोठा वाद आहे. त्याच्याशिवाय इथले गव्हर्नर आहेत त्यांच्यासोबत सुद्धा महाराष्ट्र सरकारचे संबंध काही फार सुमधुर आहेत
असं काही वातावरण नाही. त्यामुळं जे महाराष्ट्र महाविकास आघाडीने हे जे पाऊल उचललेलं आहे ते नक्कीच आणखी एका वादाला तोंड फोडेल. कदाचित या वादाचा मुकाबला करण्यासाठी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वापरला जाऊ शकतो हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शासन प्रशासनातल्या बसलेल्या लोकांनी हे सुद्धा गंभीरपणे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण आज केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर डिफेन्सवर आहे तेव्हा ते वाटेल ते शस्त्र वापरू शकतात याचा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी विचार करा. महत्वाचा मुद्दा आहे खरं तर या चर्चेच्या शेवटाकडे जाताना महत्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणावरून आता राज्यामध्ये मागासवर्गीय ओबीसी आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर द्यावं म्हणून जे काही राजकारण सुरू आहे आणि आपल्याला दिसतंय की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या बड्या नेत्यांनी राज्यातल्या जी काही भाषणं केलेली होती ती भाषणं आता आपल्याला व्हायरल होताना दिसत आहेत आणि आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं ही मागणी होती. राजकीय नेत्यांना आपापली जातीय वोट बँक मजबूत करायची आणि याला बहुतेक नेते काही अपवाद नाही आहेत. प्रत्येक नेत्याला आपली जातीय वोट बँक कास्ट वोट बँक मजबूत करण्यासाठी आरक्षण नावाच्या हत्याराचा गैरवापर करायचा हे सुप्रीम कोर्टाने देखील अनेक ठिकाणी बोललेलं आहे. या निर्णयामध्ये देखील त्याचं विश्लेषण आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट असंही म्हणत की एका बाजूला देश विकास होतो असं म्हणतात तर दुसऱ्या बाजूला आरक्षण मागणाऱ्यांची संख्या वाढते हा विरोधाभास नाही का. सुप्रीम कोर्ट असंही म्हणतंय की आम्ही फार पुढारलेले आहोत असे म्हणणारे लोक मागासलेल्याच्या यादीत घुसण्यासाठी धडपड का करताय आणि जर पुढारलेले लोक मागासलेल्याच्या यादीत घुसण्याची धडपड करत असतील तर त्यांना मागासले पण कायम टिकवायचं आहे आणि रिझर्वेशनचा बेनिफिट घ्यायचा आहे अशा पद्धतीची त्यांची मानसिकता भरते. तर ही बॅकवर्डनेसची मानसिकता कायम स्वरूपातली आहे ती काय योग्य आहे असं नाही असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा एकंदरच निर्णय बघता ही जी काही लोकांची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला खत घालण्याचं खत पाणी घालण्याचं आणि आपली जातीय वोट बँक नेतेगिरी राजकीय दुकान मजबूत करण्याचं काम काही लोकांना ते नेहमी सातत्यानं करायचं असतं आणि ज्यांच्याकडे काही रचनात्मक कार्यक्रम नाहीत विधायक कार्यक्रम नाहीत त्यांनी मग जातीय राजकारण किंवा ही आरक्षणाची जातीय वोट बँक यालाच खत पाणी घालण्याचं काम केलेलं आहे. आणि अनेकांना वाटतं की आता ही आपल्याला संधी आहे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्या जातीची वोट बँक मजबूत करण्याची आणि म्हणून ही मंडळी त्याचा फायदा घेण्यासाठी याच्याही पूर्वी त्यांनी भाषणं दिली आताही देत आहे. पण आर्थिक फक्त आणि फक्त आर्थिक निकषावरती आरक्षण देता येत नाही. आतापर्यंत थोडस थांबून मी आपला थोडासा जास्त वेळ घेतोय कारण एकूणच आता आर्थिक निकषाचा मुद्दा आणि त्यावरून आरक्षण द्यावं ही जी काही मागणी आपल्याला समोर येताना दिसते मात्र आरक्षण देण्याचा जो काही मूळ हेतू आहे खरं तर त्याच्या आपण थोडस खोलात जाऊया म्हणजे आरक्षण आणि ते त्याबाबत थोडस. म्हणूनच आकाश की आरक्षण कुणाला द्यावं तर राज्यघटनेच्या धोरणानुसार जे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि सर्व अर्थाने मग त्याच्यात अर्थ आला अर्थ शेवटी आला पण विशेषतः सामाजिक आणि शैक्षणिक जो वर्ग जाती व्यवस्थेचा आणि अस्पृश्यतेचा शिकार आहे तो आरक्षणाला पात्र आहे अशी मूळ धारणा. कारण ओबीसीचं आरक्षण काही सुरुवातीला नव्हतं त्यामुळे मूळचं आरक्षण फक्त एससी एसटी पुरतं मर्यादित होतं तर ते हिस्टॉरिकल पॅकेज आहे कॉम्पन्सेशन पॅकेज आहे. कॉम्पन्सेशन पॅकेज काय तर वर्षानुवर्ष त्या समाजाला प्रगतीच्या दरवाजापासून दूर राहावं लागलं वंचित व्हावं लागलं म्हणून त्यांना हे भरपाई म्हणून कॉम्पन्सेशन म्हणून जात अस्पृश्यता सारख्या निकषाच्या आधारावर
मग त्याला घटनात्मक भाषेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वर्गाला हे आरक्षण देण्याचं धोरण मूळ घटनेमध्ये निश्चित झालेलं होतं. आणि जेव्हा हे धोरण निश्चित झालं तेव्हा एससी एसटीचं आरक्षण होत 340 कलम आणि मग मंडळ आहे. याच्यानंतर ओबीसीचं आरक्षण आलं तर ओबीसीला देखील पुन्हा निकष तोच आहे. तरी अस्पृश्यता निकष नाही आला तरी सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हा निकष आला. पण मंडल आयोगानं जे 12-13 निकष लावले त्याच्यामध्ये 4 सामाजिक आहे, 4 शैक्षणिक आहे आणि उरलेले 4 हे आर्थिक स्वरूपाचे आहे. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये आरक्षण कसं देता येतं तर सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि जात अस्पृश्यता या कारणाच्या वरून आरक्षण देता येतं. किंवा मग एखादा विशेष घटक आहे, उदाहरणार्थ स्वातंत्र्य सैनिक असतात किंवा आणखी काही धरणग्रस्त माणसं असतात, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल असतात, अशा वर्गासाठी काही विशेष सोय करता येते. म्हणजे आरक्षणाचा आता मूळ आधार पूर्वीचा जो होता तो ओबीसीला नाही, ओबीसीच्या आरक्षणाचा आधार आणि एससी एसटीच्या आरक्षणाचा आधार हा वेगळा आहे. आणि म्हणून बघा सुप्रीम कोर्टाचा 2018 एक निर्णय आहे, त्या निर्णयात असं म्हटलंय की एससी एसटीची जात एकदा राष्ट्रपतीच्या यादीमध्ये आली तर ती मागासवर्गीय आहेच, पुन्हा तिची चौकशी होता कामा नये. पण ओबीसीच्या बाबतीत तसं नाही. ओबीसीच्या बाबतीमध्ये जरी ती यादीत आली तरी ती मागासवर्गीय आहे की नाही, आणि मग ओबीसी हा थोडा पुढच्या वर्गातला आहे म्हणून तिथं क्रिमिलियर सूत्र आहे. क्रिमिलियरचं सूत्र ओबीसीला आहे, एससी एसटीला नाही. आणि ते आर्थिक आधारावर आहे, हे लक्षात घ्या, हे आर्थिक आधारावर आहे. आणि त्यामुळं आतापर्यंत 1950 पासून ते 2021 पर्यंत आर्थिक आधारावरती अनेकांनी मागण्या केल्या पण एकाही देशातल्या हायकोर्टच्या निर्णयानं किंवा सुप्रीम कोर्टच्या निर्णयानं त्याला मान्यता दिलेली नाही. उलट 9 न्यायमूर्तीच्या मंडल आयोग निकालानं, मंडल निकाल पत्रानं 1992 साली आर्थिक आधारावरचं आरक्षण रद्द केलं. आणि म्हणून मी आताही तुम्हाला क्लिअर सांगतोय की मोदी सरकारनं दिलेलं 10% ईडब्ल्यूएचं आरक्षण हे देखील सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. कारण आतापर्यंत जे काही कायद्याचे निकष विकसित झालेले आहेत त्या कायद्याच्या निकषांच्या विरोधात आर्थिक निकष आहे आणि म्हणून ते आरक्षण कधीही टिकणार नाही. शेवटचा प्रश्न की आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय मार्ग असणार आहे? मी मगाशीच आकाश म्हणालो, ईडब्ल्यूएस आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आहे, नंबर 1. नंबर 2, मराठा आरक्षण जर मिळवून घ्यायचं असेल तर केंद्र सरकारला फार मोठी कसरत करावी लागेल. कसरत करण्यामध्ये 50% मर्यादा काढून टाकावी लागेल. 10% आर्थिक आरक्षणाचा जो निकाल होता तो देखील रद्द करावा लागेल, म्हणजे बदलावा लागेल. आणि मग पुन्हा 102 घटना दुरुस्ती ती सुद्धा बदलावी लागेल, म्हणजे 3 घटना दुरुस्त्या कराव्या लागतील. शिवाय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, हा जोपर्यंत मराठा समाज मागास आहे अशी शिफारस करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार सुद्धा काही करू शकत नाही. मी तुम्हाला अत्यंत स्पष्ट कायद्याची चौकट सांगतोय. उद्या जर राष्ट्रीय मागास आयोग म्हणाला, कारण आतापर्यंत सगळ्या आयोगांनी नकार दिलाय, सगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या, ते आयोगाचे निर्णय लक्षात घेता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं जर मान्यता दिली नाही तर केंद्र सरकार सुद्धा आरक्षण देऊ शकत नाही. कारण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय केंद्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारचं काम फार कठीण आहे, मुश्किल आहे. एकूणच आपण ज्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत होतो, मराठा आरक्षण खरंतर षडयंत्रात अडकलंय का, आणि एकूणच सुरेशजी माने यांनी जी काही मांडणी केलेली आहे, सखोल जी काही माहिती दिलेली आहे,
सुरेशजी आपण आवाज न्यूजशी बोललात, खूप खूप धन्यवाद. चला, धन्यवाद तुमचेही. धन्यवाद.